लॉकडाऊनचा फटका केवळ व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनाच बसलाय असं नाही तर बळीराजासुद्धा तितकाच अडचणीत आलाय अशी अनेक उदाहरणं आहेत राधानगरी तालुक्यातील घोटवडेमधील सर्जेराव डोंगळे आणि राजेंद्र डोंगळे या दोघांनाही असंच नुकसान सोसावं लागलंय या दोघा शेतकऱ्यांनी कलिंगड शेती केली कलिंगडाचं उत्पादन भरघोस आलं खरं पण लॉकडाऊनचा फटका बसला आणि कलिंगडं शेतातच पडून राहिली नाईलाजानं ही कलिंगड अक्षरशः त्यांनी मोफत वाटली मधील युवा शेतकरी अक्षय पाटील यांची ही कहाणी काहीशी अशीच आहे सुमारे चाळीस टन कलिंगड अक्षरशः कवडीमूल दरानं विकावी लागली शेतकऱ्यांची ही व्यथा खरोखरच सुन्न करणारी आहे सर्वच क्षेत्राला कोरोनाची झळ बसली आणि भूमिपुत्र बळीराजा सुद्धा अडचणीत आलाय यापूर्वी सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात पिकवलेली ढबू मिरची पालेभाज्या मिरची आणि फुलं अक्षरशः नष्ट केली होती बाजारातून मागणी नाही वाहतुकीची साधनं कमी यामुळे लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अजूनही त्यांनी घेतलेली पिकं मागणीविना पडून आहेत असाच प्रकार राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथला आहे सर्जेराव आणि राजेंद्र डोंगळे हे युवा शेतकरी नेहमीच वेगवेगळे प्रयोग करतात यावर्षीच्या हंगामात त्यांनी आपल्या पंधरा गुंटे जमिनीत कलिंगडची लागवड केली पण लॉकडाऊन जाहीर झाला आणि कलिंगडची आवक थांबली सुरुवातीचे काही दिवस स्वतःच्या वाहनातून कलिंगड नेऊन विक्री केली पण त्यातून नफा मिळणं लांबच पण उगवण आणि वाहतुकीचा खर्चही निघेना आईस्क्रीम ज्यूस पार्लर हॉटेल बंद असल्यानं सर्वच फळ आणि भाजीपाल्यांची मागणी कितीतरी पटीनं कमी झाली आहे कलिंगडलाही त्याचा फटका बसला आणि या दोघा शेतकऱ्यांना अक्षरशः कलिंगड मोफत वाटावी लागली ज्यावेळी कलिंगड नेणार त्या काळात आमच्या बरोबर लॉकडाऊन झाला आणि लॉकडाऊन मुळे व्यापारी आमच्याकडे फिरकलं नाही आम्ही मग हे कलिंगड मध्ये भरून प्रत्येक गावात जायचा जा प्रयत्न केला पण आमचं गाव सोडून बाहेरच्या गावात आम्हाला विशेष कुणी आत पण घेतलं नाही म्हणजे लॉकडाऊनमुळं आणि मग आम्ही काय केलं कशी जातील तशी विकायची नाहीतर कोण मागल त्याला द्यायची अशा परिस्थितीत आम्ही ते तिची विल्हेवाट लावायला चालू केली पण तरीसुद्धा आता असा एवढा ढिक्स शिल्लक राहिला आहे की ते कुणाला द्यायचं आणि कुठं वाटायचं सुद्धा हे नाही मग आता आम्ही कसं ठरवले कोण येईल त्याला द्यायचं मोफत द्यायचं कसं पण द्यायचं खरं एकदा शेती रिकामी करायची आणि पुढल्या नियोजन सडोली इथल्या अक्षय पाटील यांचीही अशीच कथा आहे त्यांच्यावरही मागणी अभावी आपल्या तीन एकरातील चाळीस टन कलिंगड मोफत वाटण्याची वेळ आली प्रत्येक फळाचा एक कालावधी असतो त्यावेळी त्याची तोडणी करावीच लागते अन्यथा फळांचं पीक खराब होतं शिवाय तोडलेली फळं वेळेवर विकली गेली नाही तर वाया जातात शिवाय पावसाळा तोंडावर असल्यानं शेतजमीन रिकामी करणं आवश्यक असतं त्यामुळं डोंगळे आणि अक्षय पाटील यांना फुकट कलिंगड द्यावी लागली त्यातून शेतीसाठी गुंतवलेले पैसे कष्ट भावना अशा सगळ्या गोष्टी वाया गेल्या बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह बंटी पाटील